त्यानंतर बघूया पुढच्या ब्रेकिंग बातमी. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कळव्याजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झालेली आहे. 10 ते 15 मिनिटं मध्य रेल्वे उशिराने धावते. मध्य रेल्वेची लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण बघतोय. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. वायर तुटल्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक ही धीम्या मार्गाने वळण झालेली आहे. कर्जत आणि कसाऱ्याला जाणाऱ्या ज्या जलद मार्गाच्या गाड्या होत्या त्या धीम्या मार्गाने 2:00 वळवण्यात आल्या. तब्बल 2 तासानंतर ही विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुन्हा रुळावरती आलेली आहे. मात्र आपण सध्या ठाणे स्थानकात आहोत आणि याचा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे. आपण सध्या पाहू शकतो ठाण्यातील रेल्वे स्थानक या परिसरात आहोत आणि या ठिकाणी आता चाकरमानी जे आहे ते घरी परतताना दिसतात आणि त्यांना देखील याचा मोठा फटका जे आहे ते बसताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी रेल्वे प्रवाशांनी सेवा कुठेतरी विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांची नाराजी या ठिकाणी दिसून येते. मात्र सध्याचं वातावरण पाहता ठाणे स्टेशन परिसरात मुंबई असते.